माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री ज्यांच्याबरोबर मी मुख्य प्रतोद म्हणून काम केलं, मंत्री म्हणून काम केलं आणि शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात निर्भयतेने जीवाला धोका असताना देखील ज्यांनी शिवसेना उभी केली असे हे दोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायणराव राणे. माझ्या आजच्या पुस्तक प्रकाशनामध्ये मला हे दोन नेते पाहिजेच होते आणि म्हणून त्यांचा पाठपुरावा करत करत नारायणरावांना मी तारीख घेण्यासाठी दिल्लीत गाठलं, मुंबईत असून देखील, आणि एकनाथरावांना मी वर्षावरती गाठत गेलो. माझं जे पुस्तक प्रकाशित झालं आहे ते काय माझं आत्मचरित्र नाही, त्याच्यामध्ये आत्मप्रौढी देखील नाही, त्याच्यामध्ये फार मोठं बोधामृत मी पाजलं आहे असं देखील नाही, परंतु 57 वर्षाचा हा जो राजकीय कारकिर्द माझी झाली वाटचाल, त्याचा अनेक प्रसंगाचा अनेक घटनेचा मी साक्षीदार आहे. आणि ह्या माझ्या शिवसेनेच्या भूतकाळातील हे दोन लढाऊ नेते आणि हे दोन लढाऊ शिवसेनेची तटबंदी करण्यासाठी ज्यांनी समर्पण केलं हे दोन नेते मला आजच्या ह्या प्रकाशन कार्याला पाहिजे होते, ते आले. आपण आपला मी आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी मला फार आनंद वाटतो की ज्यांच्याबद्दलचे आपुलकी आणि प्रेम आमच्या वतीने जे व्यक्त केलं गौरवनी सांगताना, त्यापैकी आनंदराव अडसूळ त्यांनी सांगितलं की त्यांनी सहकारी बँक कर्मचाऱ्यांचा पगारमान वाढवण्यासाठी जो लढा दिला आजपर्यंत देत आहेत आणि सहकार सम्राटांच्या गोळ्या झेलून त्यांनी दिला तो, कुठेही समर्पित झाले नाहीत, ॲडजस्टमेंट केली नाही, ज्याला आज देखील सहकार क्षेत्रातील कर्मचारी देव म्हणून मानतात असे माझे सहकारी आनंदराव अडसूळ या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला उठाव झाला सुरत ते गौहत्ती ते गोवा ते मुंबई, साऱ्या जगाला प्रश्न पडला होता की नक्की काय चाललंय, काय होणार आहे, संपूर्ण जग अचंबित झालेलं होतं. त्याबद्दलचं सुस्पष्ट माहिती माध्यमाद्वारे अत्यंत शांत चित्ताने देणारे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते म्हणून ज्यांनी आज देखील काम करतात ते मंत्री महोदय दीपक केसरकर साहेब, आपणसुद्धा गौरवपूर्वक उल्लेख करतो. उदयजी सामंत आम्ही ओळखतो की एका उद्यमशील कुटुंबात आपण काम करणारे, उद्योगमंत्री म्हणून आपल्याला योग्य स्थान मुख्यमंत्र्यांनी एकनाथजींनी दिलं. आपल्याला महाराष्ट्रात उद्योग आणायचे हे आव्हान आपण पेलू शकता एवढी आपल्याकडे कर्तबगारी आहे, ह्याचा मला या ठिकाणी खास करून उल्लेख करावा लागतो. प्रतापराव गेला तर त्यांचं विमान होतं, संदीपन भुमरे आणि मी मराठवाड्यात काम करत असताना जवळजवळ 8 वर्ष आम्ही एकत्र आलो. मी जालना बघत होतो, ते संभाजीनगर बघत होते. त्या ठिकाणी सदानंद बोरसे साहेब, स्वतः त्यांचं हॉस्पिटल आहे, साहित्याबद्दल पुस्तक निर्मितीबद्दल त्यांना फार अपार आवड आहे, प्रेम आहे. त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं, हे पुस्तक जेवढं चांगलं होता येईल हे सगळे जे चांगलं होऊ शकलं ते त्याचं मूळ कारण म्हणजे डॉक्टर सदानंद बोरसे यांचा मला मिळालेला सल्ला. संजय कुलकर्णीचा आता इथे सत्कार केला, स्थानीय लोकाधिकार समिती रिझर्व्ह बँकेचा एक कार्यकर्ता, मराठी माणसांसाठी सतत काहीतरी करायला
पाहिजे हे मनामध्ये ऊर्जा असणारा आणि मराठी बांधकाम व्यावसायिकांना कशा अडचणीला तोंड द्यावं लागतं ह्या बांधकाम विश्वामध्ये, त्यासाठी संघटना उभी केली म्हणून आज मुख्यमंत्री आणि नारायण राणे साहेब यांच्या हस्ते मी त्यांचा सत्कार केला. श्रीकांत शिंदे गेले आता, म्हणजे त्यांना जायचं आहे बाहेरगावी, श्रीकांत आणि राहुल शेवाळेला. मी मागच्या लोकसभेत आणि आताच्या लोकसभेत शिवसेनेचे जे खासदार होते त्यापैकी मी वयोवृद्ध खासदार आणि श्रीकांत तरुण खासदार, अत्यंत उत्कृष्ट राज्याचे मतदारसंघातले देशाचे विषय प्रभावीपणे उच्च इंग्रजी शब्दा उच्च इंग्रजी भाषणामध्ये व्यक्त करत होते असं आमच्या ह्या शिवसेनेचं तरुणाईचं दिशा देणारा एक नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. मला हे आता आत्मचरित्र नाही, मी तुम्हाला सांगितलं माझी राजकीय कारकिर्द 57 वर्षाची, त्यातले 45 वर्ष बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली, 11 वर्ष उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि गेल्या 22 नोव्हेंबर 2022 सर्व विचार करून अंतिम आमच्या मनात जी कोरलेली शिवसेना आहे, हिंदुत्व आहे, मराठी माणसांसाठी आक्रमकता येण्याची जी भूमिका आहे, ह्या सर्व गोष्टी ज्यांनी अंगीकारल्या, ज्यांनी प्रत्यक्ष घडवल्या, ज्या 50 आमदारांनी साथ दिली एकनाथ शिंदे साहेबांना, त्यासाठी मी गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश केला ह्याच एका कारणासाठी. गद्दार म्हणतात, खोके म्हणतात, बिंदे सरकार म्हणतात, ईडीचा भीती सांगतात, खरं काय ते सांगत नाहीत, पण मला खात्री आहे नारायणराव एकनाथराव की हे पुस्तक घराघरात जाईल. मी प्रौढी मारत नाही, जो उठाव केला आणि जो आतापर्यंत संघर्ष केला तुमच्यासारख्या नेत्यांनी शिवसेना उभारण्यासाठी, त्याचं तंतोतंत उल्लेख ह्या पुस्तकामध्ये मी केलेला आहे आणि म्हणून मी हे पुस्तक महाराष्ट्राच्या सर्व साहित्यिकांना, सर्व पत्रकारांना, सर्व शिवसेनेच्या आमच्या आजच्या पदाधिकाऱ्यांना आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना, अजून पहिले तिरी आहेत ते, हे पुस्तक वाचलं की ह्या तिरी ते येतील असं मला खात्री वाटते, प्रकाश पडेल त्यांच्या मनामध्ये अशा तऱ्हेचा त्या पुस्तकाचं मी सत्य परिस्थिती सांगितलेली आहे. या ठिकाणी मला सभागृहात बसलेल्या 2 प्रमुख व्यक्ती ज्या आहेत, 2-3 आहेत भरपूर आहेत अजून, पण दोघांचा खास उल्लेख करीन. दिलीप माजगावकर साहेब राजहंसचे गेले 70 वर्ष पुण्यामधली प्रतितयश अशी ही प्रकाशन संस्था, त्याचे दिलीप माजगावकर इथे बसलेले आहेत, त्यांचासुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघात वर्सोवा यारी रोड ह्या ठिकाणी सेंटर चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर म्हणून आहे, एकता मंच म्हणून सामाजिक कार्य करतात, फार मोठ्या प्रमाणात सर्व धर्मीयांना मदत करतात, शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत मदत करतात असे अजय कौल साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. मला माझं जीवन परिचय या ठिकाणी मला माहिती नव्हतं, ह्या लोकांनी काय आज मी स्वतः पहिल्यांदा बघितलं. मी म्हटलं तर आपण नेत्यांचा वेळ नको घेऊया, पाहिजे असेल तर तुम्ही मधला वेळ असेल त्यावेळेला दाखवा, म्हणे नाही म्हणे आमच्या 2 नेत्यांना हे जरा मंत्र्यांना बघून देताना त्यांनासुद्धा दुनिया त्यांच्या चळवळीची आठवण होईल. मला आता ह्या ठिकाणी अनेकांचा आभार मानायचे आहेत, पण मी योगेश सगळ्यांचे आम्ही सत्कार केले, जे जे म्हणून मला जे आदरणीय आहेत त्यांचे, कोणाचे राहिले असतील ते मी माफी मागतो. सुलभा तेरणीकर आपण आलेला आहात, आपण माझी गाठ घालून दिली. या ठिकाणी मी सर्वांचा गौरवपूर्वक उल्लेख करून फक्त या पुस्तकात मी जे मनोगत व्यक्त केले, माझ्या मनातली भावना ह्या पुस्तकात मी छापलेली आहे, ती मला वाटतं एक सारांश केला आम्ही त्याचा 5 मिनिटाचा, तो मी शिवाजी जोशीला वाचून दाखवतो आणि त्यानंतर
मुख्यमंत्री आणि नारायण राणे हे भाषण करतील, आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊंच्या पुस्तकातला अगदी सारांशरूपी वाचन मी करते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पुस्तकामध्ये कशी माहिती आहे ते. गेली 57 वर्ष शिवसेनेमध्ये